बालदोस्तांना गुरुजींचा मनापासून नमस्कार। आज मी एका हुशार शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहे। एक शहर होतं, या शहरामध्ये धनधान्याने समृद्धता बहरलेली होती आणि त्या शहरात एक शेतकरी राहत होता। त्याच्या अंगणात पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गाय बांधलेली होती। एकदा काय झालं, रात्री ती गाय चोराने चोरून नेली। मग आता काय करायचं, मग त्याने काय केलं, आता दुसरी गाय विकत आणावी लागेल म्हणून तो चार एक दिवसांनी बाजारामध्ये गेला आणि अतिशय लांब असलेल्या त्या गावामध्ये तो गेला होता। तिथे विक्रीसाठी बऱ्याच गायी आलेल्या होत्या। त्या बाजारामध्ये त्याने आपली स्वतःची गाय पाहिली, तिला ओळखलं। त्यानंतर लगेचच गायीच्या जवळ तो गेला आणि मोठ्याने म्हणाला, अहो लोक हो, माझीच ही गायी येथे आहे, माझ्या घरातून ही चोरीस गेलेली होती, चार दिवस झालं। तेव्हा त्या गायीचा खोटा मालक तो चोरच होता सौजन्यपूर्ण भाषेत म्हणाला, भल्या माणसा, तुझ्या दृष्टीला संभ्रम झाला असेल, आता ही गाय एक वर्षापेक्षा जास्त काळ माझ्याकडे आहे, कदाचित सारख्या आकारामुळे तुझ्या गायीचं अनुकरण करत असेल, परंतु ही गाय माझीच आहे बर का, यात शंकाच नाही। हे ऐकून त्या शेतकऱ्यानं ताबडतोब त्या गायीचे दोन्ही डोळे दोन्ही हाताने झाकून घेतले आणि त्या खोट्या मालकाला तो म्हणाला, जर ही गाय इतके दिवस तुझ्या घरात असेल तर तू हिची चांगली पारख केली असेल, तर सांग बरं कोणत्या डोळ्याने ही गाय आंधळी आहे आणि कोणत्या नावानं ती बोलावली जाते, ताबडतोब सांग। असं म्हणल्यानंतर नुकत्या चोरलेल्या त्या गायीच्या विशेष अवयवांची त्याला सुद्धा माहिती नव्हती, तो गोंधळूनच गेला होता। काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हटला, ही डाव्या डोळ्याने आंधळी आहे। शेतकऱ्याने त्याला फसवण्यासाठी पुन्हा म्हटलं, मित्रा बघ नीट विचार करून सांग। तेव्हा अधिकच गोंधळलेल्या त्या चोराने उत्तर दिलं, होय होय मी खरोखरच विसरलो, डाव्या नाही तर उजव्या डोळ्यानेच ही माझी गाय आंधळी आहे, मी चुकून पहिल्याने उलटेच सांगितले, खरं पाहिलं तर हिच्या उजव्या डोळ्यातच व्यंग आहे। त्यानंतर त्या मालकाने गायीच्या दोन्ही डोळ्यावरील हात बाजूला केले आणि अतिशय मोठ्या आवाजात त्याने गर्जना केली, पहा लोक हो पहा, हा मनुष्य चोरी करण्यात कुशल असून खोटे बोलणारा सुद्धा आहे, हे सिद्ध झालं आहे, माझी गायी कोणत्याच डोळ्याने आंधळी नाही, केवळ या दुष्टाचे खोटे बोलणे चोरी करण्याचा स्वभाव प्रकट करण्यासाठी मी हा प्रश्न केला होता, आपणच आता बघा। आणि असं म्हणून त्यानं, अग कपिले ये ये, असं त्यानं अतिशय प्रेमानं त्या गायीला बोलावलं आणि ती गायी गळ्यात दोर बांधलेला असूनही त्या शेतकऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करू लागले। जवळ असलेल्या सर्व लोकांनी छानपैकी त्या चोराला पकडलं आणि खूप मार मार मारलं। त्या चोराला सुद्धा पोलिसांनी पकडून न्यायाधीशासमोर नेलं। शेतकऱ्यास आपली गाय मिळाली, तो आनंदित झाला आणि सर्व लोकांनी शेतकऱ्याच्या हुशारीची प्रशंसा केली। अशी आहे हुशार शेतकऱ्याची गोष्ट। आवडली ना?